हर्षद रोड रोलर चालवायला चाललाय आता. गाइस आता आम्ही रोड रोलर चालवायला घेतलं या ठिकाणी. रोडचं काम आपण हाती घेतलेलं आहे. हा पुढचा जो रोड आहे तो आता हर्षद ड्रायव्हर आहे आणि मी काय कंडक्टर आहे. I feel good, you look great, I like you, I can't wait. First... नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी मी आता उठलो वगैरे, फ्रेश पण झालोय. मला वरती जाऊन आहे लवकर जेवण करायचं. आज आहे ना शाबुदाणा वगैरे बनवलेला आरोईनी, आणि आरोई वरतून जेवून आली ना की तिने मला खाली आल्या सांगितलं की मी शाबुदाणा आणि दही खाल्लं. मग माझ्या पोटात पण एकदम उंदर पळायला लागले, उंदर दौडणे लगे. आणि मग आता मी वरती जातो आणि मस्तपैकी शाबुदाणा वगैरे खाऊन घेतो. आणि काही आपण आता एक आपला नवीन हॅशटॅग क्रिएट केला, हॅशटॅग ऋषी मंडळी म्हणून. हा हॅशटॅग बेसिकली कसं आहे की जे आपले सबस्क्रायबर असतील त्यांनी कमेंट करताना ना कमेंट केल्यानंतर आहे ना हॅशटॅग ऋषी मंडळी म्हणून असं टाकायचं. म्हणजे तुमची कमेंट त्याच्यानंतर हॅशटॅग ऋषी मंडळी, म्हणजे आपलं जे सर्च फील्ड आहे ते चांगलं स्ट्रॉंग होईल. आणि आरोही सुद्धा मला विचारत होती ऋषी मंडळी काय. ऍक्च्युली तिला पण माहित नव्हतं, सो तिला सुद्धा आता क्लिअर झालंय. तुला नाही यायचं का वरती? नाही, चलो बाय. स्कूबी दरवाजा खोलो. स्कूबी डुबे, स्कूबी डुबी, स्कूबी डुबी. स्कूबीचा या ठिकाणी मस्तपैकी आराम चाललाय. स्कूबी तू काय खाल्लं? डुंग 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 डुंग. गाइस या ठिकाणी मी आता शाबुदाणा आणि दही घेतलंय, एकदा खाऊन घेतो. त्याच्यानंतर मला कपडे वगैरे बदलायचे आणि मग आपण बाहेर जाऊ. तर माझं जेवण झालं आणि आता मी स्कूबीला पण खायला टाकले. स्कूबी पण खात बसलीये आणि मम्मीला आहे ना आता पप्पाच्या सगळ्या कपड्यांची प्रेस करायची आहे. मम्मी फक्त घड्यासले अँटिक घालती. आपलं स्वतःचं कपड्याचं दुकान आहे पण मम्मीच्या घड्या अशा येडेवाकड्या राहतात ना, डायरेक्ट अँटिक. आणि बोर्ड भर बनवून घेतलेलं आहे जुगाड. आड्या काढती इस्त्री करून, पण मग घडी पण तर नीट आली पाहिजे ना. तू जर घडीच वाकडी घातली तर परत प्रेस करण्याचा फायदाच काय. तर चला आता मी खाली जातो, कपडे वगैरे बदलतो, थोडस फ्रेश होतो, मग आपण शॉप वर जाऊ. मी वरतून जाऊन पण आलो, आरोही अजून पण मोबाईलच खेळतीय. सो गाइस फायनली माझं या ठिकाणी आवरलेलं आहे आणि आता मला ना आपली जी फोर व्हीलर आहे ना ती घेऊन जायची आहे. बट तिचं ऍक्च्युली ना एक टायर पंक्चर झालेलं आहे, तर हळूहळू ना मला तिला पंक्चरच्या दुकानापर्यंत न्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर तिचं पंक्चर काढून घेऊ आणि मग आपण शॉप वर जाऊ. हे बघा गाडीचं ते टायर पंक्चर आहे आणि इथं किती चिखल झालेला आहे. तर इथं लावावं लागते आपल्याला गाडी. आपली नवीन गाडी घेतल्यावर थोडंसं आपण इथं साफ करून घेऊ आणि मग इथं गाडी लावत जाऊ. चलो बाय बाय, ये लवकर तिकडे शॉपवर. तर गाईज आपण आहे ना इथून आता हवा टाकून घेतोय, म्हणजे पंक्चरच्या दुकानापर्यंत ना मदत होऊन जाईल. तर गाईज मी एका ठिकाणी आता गाडीचं पंक्चर वगैरे काढलं आणि फायनली आलोय आता शॉपवर. हा बोला, बोल्या काय म्हणतो. मी तुमचा खूप मोठा फॅन. हो का, ते दिसतं तुला मोठा फॅन आहे. पळत आला एवढं वरतून प्रीतम तिथं आता शॉप जवळ मी बघितलं तेव्हा पळत आला. कुठे राहायला? मी इथे तुम्हाला भेटायला आलो पडेगावरून. हो का, एकटा? नाही मम्मी. मम्मी कुठे गेली? मग मम्मी तर मावशीच्या घरी. हो का, चालेल जा आरामात घरी. मग बाय, उद्याचा व्लॉग बघ. इथे ना या दोन्ही गाड्या होत्या आणि बिलकुल गॅप नव्हता, मध्ये गाडी जाईल अशी हात म्हणे जाणार नाही म्हणे. बट आम्ही एवढी शार्प गाडी मध्ये लावली ना अशी 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 करून की प्रॉपर त्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये बसून गेली. चलो आणि मी येताना ना प्रवीणचा डब्बा सुद्धा घेऊन आलोय. आणि प्रीतम तू पण खा थोडंफार. काय खाल्लं आज? जेवण केलं. तर काही या ठिकाणी आरोही पण आली आता शॉप वर आणि तिला आहे ना डी मार्ट ला जायचंय. तिला रोज वॉटर आणि ते घ्यायचे आणि मी खातो या ठिकाणी. बरं ठीक आहे, मग एकदा जाऊन येऊ म्हटलं. सो ती पण आली आणि हर्षद पण आलाय, तर तिघही आम्ही आता स्कूटीवर जातो आणि काय तिला पाहिजे मॉइश्चरायझर वगैरे ते घेऊन येतो. तर काही आरोहीला जे डी मार्ट ला घ्यायचो तर ती तिचं घेऊन झालंय आणि आता फायनली आम्ही चाललोय शॉप वर. शॉप वर एकदा ही गाडी तिथं लावून टाकू आणि मग तिथून जाणार आहे घरी. तर गाईज आता फायनली आपण आलो आहे घरी आणि आरोईने सगळं सामान खाली ठेवलंय. मी मोठ्या गाडीमध्ये सगळं सामान घेऊन आलो होतो ना, आरोही स्कूटीवर आली होती ना. हर्षद या ठिकाणी अभ्यास करत बसलाय आणि मला या ठिकाणी आता ना भूक लागली आहे. सो मम्मी काहीतरी चटपट आपल्याला खायला बनवती पटकन. काय बनणार आहे मेरे लिए? काय बनवती सांग पटकन. वा गुलाब जामुन कधीचे आहे ते? वहिनील कोणी दिलं का? तू नूडल्स पण मागचोयस मला तसंच वाया घालायला लागला. की खुशी, इसकी खुशी देख रहे हो, इसकी खुशी देख रहे हो. सो गाइस लेट्स टेस्ट गुलाब जामुन. मस्त आले, पण मला जास्त गुलाब जामुन नाही आवडत, मी एक दोन खाईल बस. वाव.
तर मला आहे ना काहीतरी चटपट खायचं होतं. मम्मीने तर केले गुलाबजामून, बट गुलाबजामून आहे ना मला जास्त आवडत नाही. मी एक किंवा दोन खातो तेच म्हटलं, आणि नंतर पण मी खाणार नाही गुलाबजामून. बट त्यापेक्षा म्हटलं बटाट्याची भजी करू. सो आरोही एक बटाटा मी कापलंय, बाकी तीन बटाटे तू काप आणि मस्तपैकी बटाटे भजीसाठी बटाटा रेडी कर. मग आपण बटाट्याची भजी खाऊ. दुबई तेल काय खायचे कसे मस्त. चल चल आहेर ना इतकं मस्त वातावरण झालंय त्याच्यासोबत भजी. वा अजूनच मजा येणार खायला. असं पावसाच्या वातावरणात काय माहिती भजी कसं काय खावाटतं मला. असं उन्हाळ्यात बाकीच्या सीझन मध्ये भजी खाण्याची इच्छाच होत नाही. तर या ठिकाणी ना कांदा पापड असे बारीक आम्ही केले मस्तपैकी. कांदा बारीक कापलाय, पापड पण असं बारीक केलाय, आणि त्याच्यावर लिंबू टाकलंय, परत तिखट, एवढं भारी लागतं ना याच्यासोबत. बेस्ट कॉम्बिनेशन आहे डायरेक्ट. तर आता भजी वगैरे खाल्ले आणि आता मम्मी आरोही मी हर्षद आम्ही चाललोय आपल्या प्लॉट कडे. म्हटलं जरा तिकडून चक्कर मारून, आणि तिकडचं वातावरण पण खूप भारी आहे. आणि मी ना आता माझ्यासाठी वापरायला क्रॉक्स आणले ना, तर फायनली आज मी ते घातले. उद्घाटनची क्लास चलो आपण तोपर्यंत गाडी वळवून घेऊ आपली. आणि गाय चिखल बघा किती आहे. येऊ दे तिकडून सांगावं लागेल ना. येऊ दे फायनली निघाली आहे. तर आता बसू आपण गाडीत. तर काही आता गाडी वगैरे वळून घेतली आहे. गाडीत जाताना पेट्रोल टाकून घेऊ आणि मग जाऊ आपण प्लॉट. भेटू. तर आम्ही आता पेट्रोल वगैरे टाकलंय प्लॉट कडे. बट आज आम्ही दुसऱ्या रस्त्याने चाललोय. आपले काही प्लॉट तिकडे आहे, बट आपण प्लॉटिंग पडली ना, तर कशी प्लॉटिंग मी आरोही सगळे आलोय. आणि इथं पण इतकी भारी हवा सुटली ना, आणि एकदम रिलॅक्स वाटत. किती भारी वाटतंय मम्मी, मस्त हवा सुटली. मस्त फिरत रहा वाटत इकडं. किती भारी वाटतंय ना समोर बघा, समस्त डोंगर. आणि तिकडे तो समृद्धी महामार्ग आहे. अमृता 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 सारखीच आपल्या. हर्षद जायच्यात जाऊन बैस आणि चाल नको करू फक्त, नाही तर आम्ही पापड होऊन जाऊ. तर आता आहे ना हर्षद आहे ना एवढी मोठी गाडी चालवणार आहे, रोड रोलर. हर्षद रोड रोलर चालवायला चाललाय आता. ए रोड रोलर रोड रोलर रोड रोलरच असत ना मग. हा तिथंच ऊन पडलंय फक्त त्याच्यामुळं. कुठं पडलो ना तिथं चांगलं. तर गाईज आता आम्ही रोड रोलर चालवायला घेतलं या ठिकाणी. रोडचं काम आपण हाती घेतलेलं आहे. हापूरचा जो रोड आहे तो आता हर्षद ड्रायव्हर आहे आणि मी काय कंडक्टर आहे का. आम्ही हा रोड बांधणार आहे. बांधा बांधा एकदम चांगला बांधा. वातावरण एकदम मस्त आलंय, पण इतकं भारी वाटतंय ना गाईज. आणि इकडनं ना व्लॉग करायला खूप जास्त मजा येते. जर विचार करा फ्युचर मध्ये जर आपण त्या साईडला शिफ्ट झालो तर सनलाईट वगैरे आपल्या व्हिडिओ साठी किती बेस्ट येईल. आणि आरोही रागात का बघती माहिती का, कारण ती या ठिकाणी तिचा व्लॉग करत होती, बट मी मध्ये माझा व्लॉग चालू केला म्हणून या ठिकाणी आरोहीची जी आहे ना ती प्रॉपरली जळालेली आहे. प्रॉपरली का माहितीये, कारण तुझा चेहरा सांगतोय प्रॉपर जळाली तू आमच्यावर. थँक्यू भैया. जर असा व्हिडिओ साठी सनलाइट भेटला ना तर व्हिडिओ किती भारी होतील आरोही. व्लॉग आणि ते इतके भारी भारी होतील ना, हाय क्वालिटी व्लॉग होतील डायरेक्ट. गाडी पण मस्त चमकू राहिली आता सनलाइट मध्ये, भारी दिसते ना गाडी. आता ना मी तर थोडं गाडी आहे ना आरोहीला चालवायला दिलेली, कारण खूप दिवस झालं तिने गाडीच नाही चालवली आणि तो मोकळं पण होतं थोडंसं. हर्षद जा त्या भैयाची सायकल देऊन टाक आता. तर आरोही आता खूप दिवसानंतर गाडी चालवते, कसं वाटतंय. थोडं विसरल्यासारखं फील होत आहे ना. आणि आपल्या गाडीची होती सगळं सारखंच असतं गाड्यांत, थोडंफार चेंजेस होतं नॉर्मल. तर आता आरोही ना तिची गाडी चालवतीये, बट मी तिच्या माग मागच आहे. चलो पडेल नाही तर ती, कारण आहे ना आरोही आहे ना खूप दिवसानंतर गाडी चालवतीये, तर तिच्यावर मला जास्त विश्वास नाही, त्याच्यामुळे तिच्या गाडीच्या सोबत सोबत पळावं लागतंय. या साईडला बघा ना किती मस्त रेनबो आलाय. आणि आरोही शिकती गाडी. आम्ही दोघेही बाहेर आलोय आता आणि ती चालवती एकटी गाडी.
आणि आरोही ना पहिल्यांदा माझ्या शिवाय गाडी चालवती ते बघा पाठीमाग. मला डायरेक्ट विश्वास बसत नाहीये की तिला आता गाडी हळूहळू जमायला लागली आहे. तरी तिने भरपूर दिवसानंतर हातात घेतली ही गाडी आणि त्याला आपण बाजूला थांबवले तर आपल्या चांगर यायची गाडी डायरेक्ट. हे बघ जोश लय लो आहे सध्या तिच्यात. चालव चालव वाव एकटी गाडी चालवतीये. येऊ द्या हळूहळू आरोहीला आता आम्ही रोड पर्यंत घेऊन जाऊ म्हटलं गाडी. आमचा ड्रायव्हर जरा आज जास्तच फॉर्म मध्ये आला होता. तर गाइस फायनली आता आम्ही आलोय घरी आणि बाहेर ना खूप जास्त पाऊस चालू होता. आम्ही थोड्या वेळ शॉप वर बसलो आणि आता घरी आलोय. यांनी ना काय धूर केला इकडे काय माहिती एवढा. हर्षद दरवाजा उघड रे. यांनी लय धुपण करून टाकलं इकडं. आज काय स्पेशल शेवगा. तर गाइस आज आमच्याकडे शेवगा आणि मम्मी बनवते भाकर. हो ना ग भाकर नाही बनवत आहे हे बनव ना भाकर. तू तर भाकर म्हणली ना. मी तर ऐकलं भाकर. मी लग खुश झालो म्हटलं शेवग्याची भाजी मस्त पैकी भाकर बनवत आहे शेवगा आणि पोळी. तोपर्यंत मी खाली जातो आणि व्लॉग वर एडिट करतो. बाबा तू येणार लय फिरणार डुबे. तू काढत चकली. तू अभ्यास चांगला कर बरं. तर आरोहीचं आहे ना सगळं सामान संपलं होतं मेकअपचं. तर आम्ही डी मार्टला याच्यासाठीच गेलो होतो कारण तिला मेकअपचं लय मोठं सामान आणायचं होतं. तसं सगळं सामान तिचं घेऊन आलोय आणि मेकअपचं सामान म्हणजे बेसिकली तिचं मॉइश्चरायझर वगैरे आणि रोज वॉटर बस. आणि मेन म्हणजे यावेळेस मी कोणतंच फालतूचं सामान घेतलं नाही. हो ना मी लय सेव्हिंग केली यावेळेस. अँड गाईज त्याचबरोबर वेळ झाली आहे व्लॉग या ठिकाणी एंड करायची. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर.